सर आज भेट घेतली, काय म्हणणं आहे पोलिसांचं स्थानिकांचं? आणि मुळातच या नायगावच्या पोलीस वसाहतीमध्ये 10 दिवसात घर रिकामं करण्याच्या संदर्भातल्या नोटिसेस पोलीस कुटुंबियांना मिळाल्या आहेत, त्यामुळे कुटुंबामध्ये मोठा आक्रोश आहे. कोरोनाचा काळ चाललेला आहे, आता बाहेर जायचं कसं हा प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की या ज्या बिल्डिंग्स आहेत या बिल्डिंग्स धोकादायक आहे अशा नोटिसेस दिल्या असताना अल्टरनेट अकोमोडेशन म्हणून त्यांना ज्या बिल्डिंगा दिल्या त्या याहीपेक्षा वाईट आहे, त्यामुळे हा आक्रोश अधिक आहे. म्हणून आज मी स्वतः त्यांची भेट घेण्याकरता आलो. काल परवा आमचे प्रवीण दरेकरजी, कालिदास कोळंबकरजी इथे येऊन गेले आणि त्यांनी मला विनंती केली की मी देखील या ठिकाणी येऊन हे सगळं बघितलं पाहिजे. आम्ही बिल्डिंग्स देखील बघितल्या, मी एका पोलीस कुटुंबाकडे जाऊन त्या ठिकाणी चहा देखील घेतला आणि ते घर देखील मी पूर्ण आतून बघितलं. आता मी काही याच्यातला तज्ज्ञ नाही, पण ॲपरंटली जे दिसतं आहे त्याप्रमाणे या काही धोकादायक किंवा राहण्यालायक नाही अशा प्रकारची या बिल्डिंगची अवस्था दिसत नाही आहे. मला असं वाटतं की सरकारने, विशेषतः पोलीस विभागाने पुन्हा एकदा याचा आढावा घेतला पाहिजे, याचं नीट स्ट्रक्चरल ऑडिट केलं पाहिजे आणि याचे रिपेअर्स केले पाहिजे, कारण या रिपेअरेबल दिसत आहेत. आणि या ठिकाणी आमचे कालिदासजी किंवा प्रवीण दरेकरजी यांनी तर सांगितलं की रिपेअर करता आवश्यकता असेल तर त्यांच्या आमदार निधीतनं देखील ते त्या ठिकाणी पैसे देण्याकरता तयार आहेत. ते मला असं वाटतं की जे काही थोडेबहुत स्ट्रक्चरल रिपेअर्स करण्याची आवश्यकता असेल ते केले पाहिजेत. आणि आज या कोरोनाच्या काळात 10 दिवसात बेघर करणं हे काही योग्य होणार नाही, अल्टरनेट अकोमोडेशन देखील योग्य नाही आहे. म्हणून मी आता त्यांना असं आश्वस्त केलं आहे की मी स्वतः या संदर्भात माननीय मुख्यमंत्री असतील किंवा माननीय आपले गृहमंत्री असतील या दोघांची चर्चा करेन, मुंबई सिपींशी देखील चर्चा करेन आणि त्यांनाही मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की त्या घाईघाईने यांना काढणं हे काही योग्य होणार नाही, त्याच्यावर त्यांनी स्थगिती द्यावी. याचं पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट करून त्या ठिकाणी स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी संदर्भात काही काम करायची आवश्यकता असेल तर ते त्यांनी करावं. आणि त्यासोबत एक लॉंग टर्म उपाय म्हणून मागच्या काळामध्ये नायगाव हेडक्वार्टरचा एक प्लॅन आम्ही तयार केला होता, ज्यामध्ये पोलिसांना कम्प्लीट अकोमोडेट आपण करू शकत होतो आणि काही मालकीची घरं देखील देऊ शकत होतो. तो प्लॅन असेल किंवा सरकारला अजून वेगळा प्लॅन तयार करायचा असेल तर असा प्लॅन सरकारने तयार केला पाहिजे. विशेषतः मी या ठिकाणी उल्लेख करेन की BDD चाळीच्या संदर्भात आम्ही ज्यावेळेस निर्णय केला आणि आपल्याला माहिती आहे की आमच्या काळातच त्याचा निर्णय झाला, टेंडर झाले, वर्कआउट झाले, आता काल परवा ते काम देखील सुरू झालंय, तर त्या संदर्भात त्याचा निर्णय करताना आम्ही हायकोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दिलं की तिथे जे पोलीस आहेत त्या पोलिसांना जे काही निकष आहेत त्या निकषांच्या आधारावर आम्ही परमनंट निवासस्थानं देऊ आणि त्या संदर्भातला निर्णय आता इम्प्लिमेंट देखील होतोय. तसंच त्याच्यातलं दुसरं प्लॅनिंग हे करण्यात आलं की साधारणपणे अशा परिस्थितीमध्ये पोलिसांनी जायचं कुठे किंवा तिथल्या रहिवाशांनी जायचं कुठे, तर पहिल्यांदा तिथल्या मोकळ्या भागावर इमारती तयार करायच्या आणि मग तिथे लोकांना शिफ्ट करून आणि मग या इमारती तोडायच्या, तशा प्रकारचा स्कोप या ठिकाणी देखील आहे. या नायगाव भागामध्ये आपल्याजवळ तशा जागा आहेत, त्यामुळे हेडक्वार्टरच्या ठिकाणी आपल्याजवळ जागा आहेत, त्यामुळे अशा प्रकारचा थोडा विचार जर सरकारने केला तर मला असं वाटतं की हा आक्रोश जो आहे तो कमी होईल. मुळातच आपले पोलीस हे या कोरोनाच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रेसमध्ये आहेत, प्रेशरमध्ये काम करतायत, इतके 2 वर्ष झाले सातत्याने काम करतायत आणि अशा परिस्थितीत त्यांच्या घरच्यांचाही जर आक्रोश राहिला तर मला असं वाटतं की त्यांच्यावर सगळा तो काही जो काही दबाव आहे तो दबाव येऊ शकेल. आणि म्हणून मला असं वाटतं सरकारने तात्काळ यात निर्णय करावा. आणि मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की या ठिकाणी मी जे काही आलो आहे ते त्यांच्या व्यथा समजून घेऊन सरकारपर्यंत पोहोचवण्याकरता आलो आहे, त्यामुळे याच्यामध्ये काही दुसरा कुठलाही भाग नाही आहे की सरकार विरुद्ध कोणाला पोलीस आणि किंवा असा काही संघर्ष उभा करायचा आहे किंवा आम्हाला संघर्ष उभा करायचा आहे असा कुठलाही यातला भाग नाही आहे. ही वस्तुस्थिती सरकारपुढे मांडून त्यांना न्याय मिळवून द्यायचा हे आम्ही ठरवलेलं आहे. सर, पोलिसांची घरं म्हटलं की नेहमीच एक चित्र डोळ्यासमोर उभं राहतं, एक तर जेमतेम घरं त्यातल्या त्यात डागडुजी न झालेली आणि अशा प्रकारे प्रत्येक वेळी वादात किंवा त्यांचं सातत्यानं स्थलांतर, हे चित्र बदललं पाहिजे आणि शाश्वत पोलीस क्वार्टरची योजना उभी राहिली पाहिजे असं वाटत नाही का? मला असं वाटतं अतिशय आपण योग्य सांगितलं आणि म्हणून मी ज्यावेळेस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होतो त्यावेळेस अभूतपूर्व कार्यक्रम पोलीस हाऊसिंगचा हातात घेतला आणि आपण बघितलं असेल तर त्या काळात जवळजवळ 75 नंतर पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात आपण पोलीस क्वार्टर्सचं बांधकाम सुरू केलं. 2000 कोटी रुपये त्याकरता आपण उपलब्ध करून दिले. एकीकडे ते आपण केलं आणि दुसरीकडे पोलिसांना हक्काची घरं घेता आली पाहिजे म्हणून 20 लाखापर्यंतचं बिनव्याजी कर्ज हे पोलिसांना उपलब्ध करून देण्याचं काम देखील आपल्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी केलं. आणि विशेषतः
या काळात बांधलेल्या पोलीस वसाहती बघा आणि मी त्याकरता पोलीस हाऊसिंगचे अभिनंदन करेन. या सगळ्या वसाहती अतिशय चांगल्या उच्च दर्जाच्या चांगल्या क्वालिटीच्या आपण त्या ठिकाणी बांधलेल्या आहेत, मुंबईतल्या असो की मुंबई बाहेरच्या असो. त्यामुळे पोलीस हाऊसिंगचा हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. मोठ्या प्रमाणात स्टॉक आपण बांधणं सुरू केलाय. ते याही सरकारने आता अशी अनाऊन्समेंट केली आहे की ते पुढे नेणार आहेत. त्यामुळे हा प्रश्न सुटला पाहिजे. पण विशेषतः मुंबईत हा प्रश्न अधिक जटिल आहे, कारण इथल्या इमारती जुन्या आहेत आणि या ठिकाणी जसं बीडीडीचं झालं तसंच इतर ठिकाणी जर आपण केलं तर मला असं वाटतं की मुंबईतले प्रश्न सुटू शकतात. पूरग्रस्तांना राज्य सरकारनं 11,500 कोटी रुपयांची मदत दिलेली आहे, तुम्ही कसं विश्लेषण? ते असं आहे की मी कालच या संदर्भात सगळी माहिती आपल्यापुढे दिलेली आहे. मुळात ही मदत जी आहे ती 1500 कोटी रुपयाची आहे. 10,000 कोटी रुपये हे पुढच्या 2-3-4 वर्षांमध्ये इतर कामांवर किंवा लॉंग टर्मच्या बाबींवर त्या ठिकाणी खर्च होणार आहेत. आणि मी आपल्याला एक ग्राफिक देखील दिलेला आहे की ज्याच्या माध्यमातून 19 दिलेली मदत काय होती आणि आता दिलेली मदत काय आणि त्यात काय फरक आहे. साधारणपणे अपेक्षित असं असतं की मागच्या वेळेसपेक्षा दरवेळेस थोडं जास्त मिळतं. आता आधीपेक्षा जर कमी मिळालं तर लोकांमध्ये एक आक्रोश तयार होतो. त्यामुळे मला अजूनही असं वाटतं मदत काही वन टाईम नसते. आताही सरकारने ती संधी घ्यावी आणि अधिकची मदत काय करता येईल ही केलीच पाहिजे. दुसरं, 2 चक्रीवादळ जी कोकणात झाली त्यात आपण असं बघितलं की सरकारने घोषित केलेली मदत ही पोचली नाही, तर मदत पोचेल याचाही थोडा विचार आणि याची यंत्रणा ही सरकारने तयार करण्याची गरज आहे. असं म्हणायचं आहे की चिपळूणमध्ये जी काही परिस्थिती आहे त्याच्यासाठी हे प्रशासकीय यंत्रणा जबाबदार आहे. त्यांनी सगळं खापर प्रशासनावर फोडलं. आता नाना पटोले काय म्हणतायत याच्यावर मी काही कमेंट देणार नाही. ते सरकारला काही बोलले असतील तर सरकारने त्याला रिस्पॉन्ड केलं पाहिजे. राज्यपालांच्या दौऱ्यावरून वाद सुरू झालाय. राज्यपालांनी दौरा करू नये आणि गैरभाजप सरकारमध्ये राज्यपाल कारभार करतात अशी टीका होती. असं आहे की ही जी काही टीका केली जाते आहे ती अशीच लोक करतायत ज्यांना एकतर देशाचं संविधान समजत नाही किंवा कदाचित त्यांना ते देशाचं संविधान मान्य नाही. कारण संविधानाप्रमाणे हे सगळे अधिकार राज्यपालांचे आहेत. राज्यपाल हे राज्याचे प्रमुख आहेत आणि मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे संविधानाने त्यांना एड आणि ॲडवाईस देण्याकरता त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. त्यामुळे राज्यपालांना दौरे करू नका असं कोणी सांगू शकत नाही. दुसरं असं, या राज्यामध्ये PC अलेक्झांडर साहेब असतील किंवा जमीर साहेब असतील यांनी तर अख्ख्या महाराष्ट्राच्या एकेका जिल्ह्याचा दौरा केला. मग त्यावेळी हे विषय का आले नाही? त्यामुळे कुठेतरी हे राज्यपाल अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड काम करताय. त्यामुळे काही लोकांना मळमळ होते आहे आणि ती मळमळ या प्रकारे बाहेर निघते आहे. त्या लोकांना माझा सल्ला आहे, त्यांनी भारतीय संविधानाचं वाचन करावं आणि त्यानंतर अशा प्रकारचे स्टेटमेंट करावं. केंद्र सरकार घटनादुरुस्तीचा मार्ग बंद काम बंद जात आहे. पण 50% जी मर्यादा आहे ती कमी झाल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही असं अशोक चव्हाणांनी म्हटलंय. मी माध्यमातूनच हे बघितलं की केंद्र सरकारने काल कॅबिनेटला अशा प्रकारचा निर्णय केला की 102 घटना दुरुस्तीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने त्याचं जे इंटरप्रिटेशन केलं होतं की राज्यांना अधिकार नाही ते केंद्राला आहेत, तर त्याचं क्लॅरिफिकेशन हे केंद्र सरकारने केलं आहे आणि राज्यालाच सगळे अधिकार दिले आहेत. आता हे अधिकार मिळाल्यानंतर ही सगळी जबाबदारी निश्चितपणे राज्याकडेच येणार आहे. मात्र मी अतिशय जाणीवपूर्वक स्पष्टपणे सांगतो, श्री अशोकराव चव्हाण आणि त्यांच्या सोबतच्या सरकारमधल्या लोकांना मराठा समाजाला आरक्षणच द्यायचं नाही. त्यामुळे ते रोज नवीन बहाणे या ठिकाणी सांगतात. खरं म्हणजे इंदिरा साहनीचा विषय अतिशय स्पष्ट आहे. आता राज्य सरकारला पहिल्यांदा मागास घोषित केल्याशिवाय पुढची कारवाई करता येत नाही. ते सगळे अधिकार राज्याचे आहेत. आरक्षण तर नंतरचा विषय असतो, पहिला विषय असतो मागास घोषित करणं. ती कारवाई करण्यापासून राज्याला कोणी रोखलंय? ते का राज्य सरकार करत नाही? अजूनपर्यंत त्याच्यावर एक पाऊलही सरकार पुढे गेलं नाही. अशोकराव चव्हाणांना जर असं वाटत असेल की मराठा आरक्षणाचा अभ्यास असलेले किंवा मराठा आरक्षणाकरता आंदोलन करणारे हे सगळे लोक हे मूर्ख आहेत, यांना समजत नाही, तर हा त्यांचा वेडेपणा ठरेल. म्हणजे मी त्यांना वेडे वगैरे म्हणत नाही, नाही तर तुम्ही शब्द असे चालवाल, पण हा त्यांचा वेडेपणा ठरेल.
सगळ्यांना समजतंय की ते कशा प्रकारे आपली जबाबदारी ढकलतायत. मी आता अशोकरावांना जर असं म्हटलं की तुम्ही म्हणता ना पुढचं संविधान संशोधन, मग अशोकरावांनी जबाबदारी घ्यावी. सोनियाजींचं तसं पत्र केंद्र सरकारला पाठवावं, ममताजींचं तसं पत्र केंद्र सरकारला पाठवावं, अखिलेशजींचं तसं पत्र केंद्र सरकारला पाठवावं, यादवजींचं, लालू प्रसादजींचं किंवा त्यांच्या मुलाचं तसं पत्र त्यांनी पाठवावं. वेगवेगळ्या ठिकाणी हे जे काही 22 पक्षांची त्यांनी युती केली आहे ना, मग या 22 पक्षांचं पहिल्यांदा कन्सेन्सस तयार करा आणि यांचं सगळ्यांचं पत्र त्या ठिकाणी पाठवा. त्यांना हे माहिती आहे आणि या सगळ्या पक्षांनाही माहिती आहे की आमच्या संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर जे आहे, या बेसिक स्ट्रक्चरच्या विरोधात जाऊन केंद्र सरकारलाही संविधान संशोधन करता येत नाही. आणि इंदिरा सोहानीच्या केसमध्ये हा मुद्दा बेसिक स्ट्रक्चरशी निगडीत केलेला आहे, त्यामुळे त्यांना या मर्यादा वगैरे सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण त्यांना आपली जबाबदारी टाळायची आहे आणि केंद्र सरकारवर जबाबदारी टाकायची आहे. पण आता कोणीही इतकं वेळ उरलेलं नाही, मूर्ख उरलेलं नाही, सगळ्यांना वस्तुस्थिती माहिती आहे. माझं आव्हान आहे या सरकारला आणि विशेषतः अशोकराव चव्हाणांना, आपल्या जबाबदारीपासून पळू नका आणि नाहीतर सांगा, स्पष्ट सांगा की आम्हाला मराठ्यांना आरक्षण देण्यास स्वारस्य नाही, आम्ही ते देणार नाही. आणि जर द्यायचं असेल आपल्या भूमिकेपासून न पळता या ठिकाणी आपण राज्य सरकारने जी कृती करायची ती करून दाखवा. ही फसवणूक केली जाते तुम्हाला समजतं?